नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण बघतोय गव्हाच्या पिठापासून चटपटीत मसालेदार पापडी कशी बनवायची ते। खरं तर विकत जी पापडी मिळते ती मैद्याची असते, पण इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरलंय। महत्त्वाचं म्हणजे ही पापडी टिकाऊ आहे, अगदी 1 ते 2 महिन्याभर हवाबंद डब्यामध्ये आहे तशीच टिकते। इथे तुम्हाला आवाज ऐकवते की केवढी खमंग आणि कुरकुरीत झाली आहे। बघितलं ना ही पापडी केवढी कुरकुरीत बनून तयार झाली आहे। रेसिपीला सुरुवात करूया। मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं, यासोबत 1/2 वाटी बारीक रवा। जाडसर रवा जर असेल तर थोडासा मिक्सरला फिरून घेऊ शकता। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकूया, म्हणजे 3 ते 4 सुक्या मिरच्या मी मिक्सरला फिरून घेतल्या ते आत टाकते। हवं असल्यास तुम्ही यात लाल तिखटाची पावडरसुद्धा टाकू शकता। यामध्ये टाकूया 1 मोठा चमचा कसुरी मेथी, ती अशी हातावर थोडीशी चोळून घालायची आहे। यामुळे ह्या कसुरी मेथीचा फ्लेवर आणखी जास्त एनहान्स होतो। चवीनुसार मीठ टाकूया, अगदी 1/2 टीस्पून ओवा, याच प्रमाणात जिरंसुद्धा घातलंय, 1 टीस्पून। इथे मी आमचूर पावडर टाकते, ही जर नसेल तर याऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता, किंवा चाट मसाला असेल तर तो इथे तुम्ही टाकू शकता। आमचूर पावडरमुळे छान चटपटीत ही पापडी बनून तयार होते। याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मी यात तेलाचं मोहन टाकते। गरम केलेलं अजिबात नाही आहे, थंडच आहे। आता हे तेल आपल्याला रव्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या सर्व कणांना किंवा ह्या मिश्रणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे। सोबतच हे इतर साहित्यसुद्धा एकत्र होणारच आहे। एकदा मिक्स झाल्यानंतर असं मिश्रण हातात घेऊन बघायचं। मिश्रण जर का घट्टसर झालं तर समजून घ्यायचं हे आता पीठ मळण्याकरिता तयार आहे। तेलाचं मोहन टाकल्यामुळे ही पापडी अतिशय खुसखुशीत बनून तयार होते, किंवा तळताना जास्तचं तेल पीत नाही। आता यात एकदमच पाणी न टाकता थोडं थोडं करत आपण पाणी टाकणार आहोत, आणि छान घट्टसर कणिकाची मळून घ्यायची आहे। ज्याप्रकारे आपण चपात्यांसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे न मळता त्याहीपेक्षा थोडंसं घट्टसरच हे कणिक आपल्याला भिजवायचं आहे। मळून झालं आहे, आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटाकरिता कमीत कमी रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे रवा चांगल्या प्रकारे भिजला जाईल। इथे 10 मिनिटे झालेली आहे, थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित हे छान मी मळून घेते। कणिक मळताना मात्र एवढी काळजी घ्यायची आहे की हे पीठ पातळ व्हायला नको, नाहीतर पापडीचा आकार बिघडू शकतो। मळून झाल्यानंतर आता ह्या पिठाचे मी 3 समान भाग करून घेतलेत। 1 छोटा उंडा घेऊन चपातीप्रमाणे आपण लाटून घेणार आहोत, किंवा त्याहीपेक्षा पातळसर आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। शक्यतो हा मिश्रणाचा उंडा लाटताना पिठाचा वापर न करता तेलाचा वापर करावा। यामध्ये आपण तेलाचं मोहून टाकलंच आहे, आणि भिजल्यामुळे हे पीठ छान स्मूथ अतिशय सॉफ्ट बनून तयार होतं, त्यामुळे लाटताना पिठाची गरज पडली नाही आहे। पण गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल लावून हे लाटून घेऊ शकता। तर इथे बघू शकाल कशा पद्धतीनं अतिशय पातळ चपाती मी लाटून घेतली आहे। ही चपाती लाटून झाल्यानंतर एकदा अशी उचलून आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे, म्हणजे ती एकदमच खाली चिकटलेली नसेल। आता इथे फोर्कच्या साह्याने मी ह्या चपातीवर अशा पद्धतीनं होल करून घेणार आहे। फोर्कचा चमचा जर नसेल तर तुम्ही इथे स्वच्छ काडीचा सुद्धा वापर करू शकता। असं केल्यामुळे ज्या वेळेला आपण पापडी तेलामध्ये तळू ही खूप जास्त फुगणार नाही, किंवा त्या पापडीवर खूप जास्त बुडबुडेसुद्धा येणार नाही। आता इथं ग्लासच्या साह्याने मी गोल आकारामध्ये ही पापडी कट करून घेणार आहे। इथे वाटीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, किंवा तुमच्याकडे जर का वेगवेगळ्या शेप्सचे कुकी कटर असतील त्याने सुद्धा तुम्ही हे कापून घेऊ शकता, म्हणजे पापडी तळण्यानंतर छान वेगवेगळ्या आकाराची तयार होईल। आता एक्स्ट्राचं जे कणिक उरलंय ते मी अशा प्रकारे काढून घेतलंय। त्यानंतर अगदी अलगदपणे 1-1 पापडी आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे। छान पातळसर लाटून तयार झाली आहे, खूप जाड लाटायची नाही आहे। एकीकडे मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलंय। तेल तापताना एक काळजी मात्र घ्यायची आहे, तेल अतिशय लो फ्लेमवर आणि कमीच तापलेलं असावं। तेल जर खूप जास्तीचं तापलेलं असेल किंवा गॅसची फ्लेम जर जास्त असेल तर ही पापडी जळू शकते, कुरकुरीत तर होईल पण खाताना जी जळकट चव होईल। त्यामुळे एकदम लो टू मिडियम फ्लेमवर एक साधारण 5 ते 6 मिनिटाकरिता आपण हे सर्व केलेल्या पापड्या तळून घेणार आहोत, म्हणजे हलकासा सोने रंग येईल आणि त्याचबरोबर याची चवसुद्धा खूप जास्त जळकट होणार नाही। ही पापडी तळताना मात्र अगदी एकसारखी उलटपलट करून तळून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखा रंग येईल ह्या पापडीला। तर इथे बघू शकाल हलकासा सोने रंग यायला सुरुवातच झाली होती,
लगेचच ही पापडी मी तेल निथळून काढून घेते. याचबरोबर ही कुरकुरीत सुद्धा झाली आहे. तळून झाल्यानंतर आणखीनच ह्या पापडीचा रंग थोडासा डार्क होतो. जर तुम्ही ही पापडी मैद्याची बनवणार असाल तर अगदी हलकीशी सोनेरी झाली की तेव्हाच काढून घ्यायची, कारण मैदा हा रंगाला सफेद असतो आणि गव्हाचं पीठ हे थोडंसं लालसर असतं, त्यामुळे मैद्याच्या पापडीमध्ये आणि गव्हाच्या पापडीमध्ये थोडासा फरक पडू शकतो. इथे सर्व पापड्या अशाच प्रकारे मी अगदी लो फ्लेमवर पेशन्स ठेवून किंवा वेळ देऊन तळून घेतल्यात. अदल्यामधल्या वेळेत कुरकुरीत काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. ही पापडी खराब न होता महिने ते दोन महिने आरामशीर हवा बंद डब्यामध्ये टिकते. टी टाईम स्नॅक म्हणून सुद्धा परफेक्ट रेसिपी आहे. नक्कीच एकदा ट्राय करा. कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.